सुपर टायफूननं अमेरिकेच्या किनारपट्टी भागात अक्षरशः थैमान घातलंय. सुपर टायफून वादळ अमेरिकेच्या गुआममध्ये येऊन धडकलंय. संपूर्ण भागात पूरस्थिती निर्माण झाली असून हवामान विभागानं अलर्ट जारी केलाय. या वादळामुळे 20 इंच पाऊस पडण्याची शक्यता आहे. नकारात्मक बातमी. दक्षिण अमेरिकेच्या गुआनामधून शाळेत टीचरनं मोबाईल जप्त केला म्हणून विद्यार्थिनीनं शाळा पेटून दिली, ज्यात 20 जणांचा मृत्यू झालाय. महदिया सेकंडरी स्कूलमधली ही घटना आहे. 14 वर्षांच्या या शाळकरी मुलीचा मोबाईल टीचरनं जप्त केला होता. त्याचा या मुलीला इतका राग आला की तिनं संपूर्ण शाळेलाच आग लावली. आगीनं रौद्ररूप धारण केलं, ज्यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक अडकून बसले. मृतांमध्ये 12 ते 18 वयोगटाच्या मुलींचा समावेश आहे, तर 9 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. विमान हवेत होतं आणि अचानक एका प्रवाशानं विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला. एखाद्या सिनेमात दाखवावा असाच प्रसंग दक्षिण कोरियातील एशियाना एअरलाइन्सच्या विमानात घडलाय. विमान हवेत असतानाच प्रवाशानं आपत्कालीन दरवाजा उघडला. विशेष म्हणजे तेव्हा विमान उतरायला केवळ 2 मिनिटं बाकी होती आणि विमान तब्बल 700 फूट उंचीवर होतं. दरवाजा उघडणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या विमानात 6 क्रू मेंबर्स आणि 194 प्रवासी होते. मध्य अमेरिकेतील एल साल्वाडोरमध्ये एका फुटबॉल मॅच दरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात 9 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. साल्वाडोरमध्ये फुटबॉल लीगच्या क्वार्टर फायनलचा सामना होता, ज्यात अलियन्झा आणि FAS या संघांमध्ये लढत होती. हे दोन्ही संघ एल साल्वाडोरमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक असल्यामुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक स्टेडियममध्ये आले होते. दरम्यान काही लोकांनी जबरदस्तीनं स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वादावादी झाली. त्यातूनच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे